नमस्कार, मी डॉक्टर संजीवनी हेरकर, MD आयुर्वेद स्त्रीरोग प्रसूती तज्ज्ञ. आयुर्वेदा ट्रीट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गर्भसंस्कार सिरीज अंतर्गत आज आपला 5वा व्हिडिओ आहे. गर्भावस्थेत असताना आपण त्याला खूप काही शिकू शकतो. त्याचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी गर्भसंस्कार ही एक सोपी पद्धत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या महिन्याचा आहार आणि परिचर्या पाहिली. आज आपण दुसऱ्या महिन्याचा आहार आणि परिचर्या पाहणार आहोत. आज आपण आहार आणि पोषण विधी या दोन मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरू करूयात. या महिन्यामध्ये ब्राह्मी, गुडुची, चंदन, शतावरी, ज्येष्ठमध यांच्यासारखी मधुर आणि शीतद्रव्ये दुधामधून किंवा त्यांचा काढा करून घ्यायचा आहे. मधुर द्रव्ये ही आपल्याला जन्मापासून साम्य असतात. गर्भ आणि गर्भिणी यांच्यावर त्यांचा काही हानिकारक परिणाम होत नाही. वरील सर्व द्रव्ये ही गर्भस्थापक आहेत. तर गर्भस्थापक द्रव्ये म्हणजे काय? तर ती गर्भाशयाच्या मांसपेशींना त्यांचं बल वाढवून गर्भ स्थिर करतात. त्यामुळे ॲबॉर्शनची शक्यता कमी होते. शरीरातील वात आणि पित्तदोष ही कमी करतात. वरील द्रव्ये ही गोळ्यांच्या स्वरूपात आयुर्वेदिक दुकानात मिळतात. मासानुमासिक गुटी या नावाने ती आहेत. 250 मिलीग्रॅमच्या 2 गोळ्या सकाळी आणि 2 गोळ्या संध्याकाळी जेवण केल्यानंतर तुम्हाला घ्यायच्या आहेत. पुसवन संस्कार म्हणजे काय, तो कधी करायचा, कसा करायचा आणि त्याचे फायदे काय आहेत हे पाहूया. आपल्या संस्कृतीमध्ये 16 संस्कार दिलेले आहेत. त्यापैकी काही संस्कार हे बाळाच्या जन्माच्या अगोदर करायचे असतात आणि काही जन्मानंतरचे आहेत. तर पुसवन विधी हा बाळाच्या जन्माच्या अगोदर करायचा संस्कार आहे. पुष्य नक्षत्रावर हा संस्कार करायचा असतो. पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रामधील श्रेष्ठ नक्षत्र आहे. सर्व अशुभ योग दूर करण्याची शक्ती त्या नक्षत्रामध्ये आहे. पुष्य म्हणजे पोषण करणारा. या नक्षत्रावर केलेले कार्य हे आरोग्य, ज्ञान आणि बुद्धी यांना पोषक ठरते. म्हणून गर्भधारणेनंतर येणाऱ्या पहिल्या पुष्य नक्षत्रावर हा विधी करायचा आहे. या संस्काराबद्दल समाजामध्ये एक गैरसमज आहे की हा संस्कार मुलगा होण्यासाठी केला जातो. खरं तर आपले हे जे संस्कार आहेत हे मानवजातीच्या हितासाठीचे संस्कार आहेत. यामध्ये कोणताही जातीभेद किंवा लिंगभेद नाही. मुलगा असो किंवा मुलगी असो, सर्वांसाठीच हे संस्कार सारखे आहेत. या संस्काराचा लिंगभेदाशी काहीही संबंध नाही. हा संस्कार बाळाच्या आरोग्याशी संबंधित संस्कार आहे. या संस्कारामध्ये आई वडील दोघेही शुभ्र आणि स्वच्छ कपडे घालून होम हवन करतात. होमामध्ये तांदळाची खीर आहुती म्हणून दिली जाते. हीच खीर आई प्रसाद म्हणून सेवन करते. आई वडील गणपतीची पूजा करून त्याला निरोगी, स्वस्थ, तेजस्वी बाळासाठी प्रार्थना करतात. या संस्कारामध्ये गर्भपूजन हा एक महत्त्वाचा विधी आहे. गर्भाला फुले अर्पण करून त्याचं स्वागत केलं जातं. या संस्काराचा उद्देश गर्भाची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. गर्भ हा केवळ आईची जबाबदारी नसून वडील आणि कुटुंबातील सर्व लोकांची ती जबाबदारी असते. त्यामुळे त्याची पूजा करून त्याचा आदर केला जातो आणि कुटुंबामध्ये आनंदी आणि उत्साहाचं वातावरण बाळ जन्माला येण्याच्या अगोदरच तयार केलं जातं. आई वडील व कुटुंबातील सर्व लोकांकडनं गर्भाला एक आश्वासन दिलं जातं. ज्या जन्मानंतर मुलगा किंवा मुलगी कोणीही असले तरी आम्ही तुझ्याशी चांगलाच व्यवहार करू, तुझा आदर सत्कार करू. या संस्कारामुळे प्रेम, आपुलकी, आनंद, आदर या भावनांचा गर्भाच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडतो. आईची व गर्भाची शारीरिक आणि मानसिक वाढ या संस्कारामुळे चांगली होते. या संस्कारातील मंत्र, प्रार्थना, होम हवन याचा गर्भ आणि आई यांच्या मनावर सकारात्मक परिणाम होतो. गर्भ व आईला कुटुंबातील सर्व सदस्यांकडून आशीर्वाद दिला जातो. सर्वांचे श्रेष्ठ गुण गर्भामध्ये येण्यासाठी प्रार्थना केली जाते. आईनेही या संस्कारातून प्रेरणा घेऊन शुभ आणि सकारात्मक विचाराचे चिंतन करावे. श्रेष्ठ ग्रंथांचे वाचन करावे. घरामध्ये तिने धार्मिक वातावरण तयार करावे. अशा प्रकारे या संस्काराचा उद्देश लक्षात घेऊन आपण सर्वांनी त्याचा आदर केला पाहिजे आणि तुम्हाला जसा जमेल तसा त्या संस्काराचा तुम्ही उपयोग करून घ्या. आजच्या व्हिडिओमधील पाहिलेला आहार, दुसऱ्या महिन्यातील मासानुमासिक गुटिका आणि पुसवन संस्कार तुम्हाला जसा जमेल तसा तुम्ही सुरू करा. यासोबतच पहिल्या महिन्यात सांगितलेला आहार पण तुम्हाला सुरू ठेवायचा आहे.
तुम्ही जर पहिला व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा, किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. तुमचे फ्रेंड्स आणि रिलेटिव्हला गर्भसंस्कारासाठी तुम्ही प्रवृत्त करा. आई होण्याचा हा आनंद तुम्ही गर्भसंस्काराला सुरुवात करून साजरा करा. या आनंदामध्ये मी तुमच्यासोबत आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण तिसऱ्या महिन्याचा आहार आणि परिचर्या पाहणार आहोत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.